नमस्कार, मी नंदू माधव। आज माझ्या औरंगाबादमध्ये मी वाई या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेलो आहे आणि हा चित्रपट 24 जूनला थिएटरमध्ये रिलीज होतो आहे। तर मला वाटतं की प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेन की तो थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे आणि सस्पेन्स थ्रिलरसाठी मोबाईल किंवा तुम्ही लॅपटॉपवर बघणार असाल तर तो तुम्हाला परिणाम मिळणार नाही, जो परिणाम थिएटरमध्ये गेल्यानंतर मिळेल। कारण की अंधार हा चित्रपट बघतानाचा फार मोठा एक घटक आहे आणि अंधारामध्ये फिल्म बघितल्यानंतर ती तुम्हाला जास्ती भिडेल, रुचेल आणि आवडेल। म्हणून आता तुम्ही काही वर्ष बघत आहात की तुम्ही ऐतिहासिक चित्रपट असे छान पद्धतीनं जेल करून टाकले, इतिहास आपला समजावून घेतला, आता वास्तव काय आहे, ते प्रखर कसं आहे ते बघण्यासाठी ही फिल्म म्हणजेच वाय फिल्म तुम्ही 24 जूनला थिएटरमध्ये जाऊन बघा। धन्यवाद। नमस्कार, मी अजित सूर्यकांत वाडीकर, वाय चित्रपटाचा दिग्दर्शक आहे। वाय म्हणजे नेमकं काय, सध्या ही बऱ्याच ठिकाणी चर्चा होते आणि आम्हालाही हेच हवं आहे की वाय म्हणजे नेमकं काय, आणि याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे 24 जूनला जवळच्या चित्रपटगृहामध्ये। नक्की सर्वांनी हा चित्रपट पाहावा, एक खूप प्रामाणिक प्रयत्न आहे हा, आणि मराठीमध्ये पहिल्यांदाच हायपरलिंक थरार म्हणजे हायपरलिंक या माध्यमातून गोष्ट सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। सगळ्या टीमने आणि क्रूने खूप मेहनत करून ही फिल्म बनवली आहे। हा चित्रपट तुम्हाला हसवेल, रडवेल आणि तुमचं मनोरंजन तर करेलच करेल आणि तुम्हाला अंतर्मुख करायलाही भाग पाडेल। तर नक्की तुम्ही 24 जूनला जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन ही फिल्म पहा। धन्यवाद। आणि वेगवेगळ्या भूमिकांमधनं वेगवेगळी जगं पाहण्याची संधी मिळते। जसं आता मी वायमध्ये एका सरकारी ऑफिसरच्या भूमिकेत तुम्हाला दिसली आणि ट्रेलर तुम्ही बघितलं असेल तर त्यात बऱ्यापैकी गोष्टी कळतात की काहीतरी चाललंय, काहीतरी शोध चाललाय, शुक्रवारविषयी बोललं जात आहे, महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारविषयी काहीतरी चर्चा आहे आणि एक जसं मी पोस्टरवरही दिसते, आधीच आमचं मशालवालं पोस्टर होतं की ती कशासाठी तरी उभी राहिली आणि मग आता ते शब्द मी तुमच्या तोंडी नाही घालत, तुमच्या तोंडूनच ते शब्द येणार की काय वाटतंय नक्की, जसं तुम्ही आता म्हणाल की सरकारी अधिकारी, पण एक पुन्हा एक काहीतरी ध्येय वेळी काहीतरी व्यक्ती रेखा साकारताना मला छान वाटलं। करायला मिळतं मराठी बजेटचे इश्यूज असतात, विषयाची मागणी असली तरी कधी कधी करता येत नाही, पण आमचे निर्माते त्या बाजूने उभे राहिले आणि तितक्या बारकाईने अशा काम करता आलं। खूप परफेक्शननी प्रत्येक गोष्ट, टेक्निकल असेल त्यातली, विषयातली टेक्निकल गोष्ट असेल, सिनेमाचं टेक्निक म्हणून टेक्निक असेल, ह्या सगळ्या गोष्टी फार छान सांभाळल्या गेल्या आहेत आणि ॲक्टर म्हणून काम करताना मला प्रचंड मजा आली। पण मला स्वतःला सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर प्रेक्षक म्हणून बघायला खूप आवडतो, अत्यंत उत्कंठावर्धक अशी ही पद्धत असते गोष्ट सांगण्याची, त्यामुळे अशा एका सिनेमात मला काम करायला मिळालं ह्याचा मला आनंद होतो। मी पहिल्यांदाच थ्रिलरमध्ये काम करते आणि अक्षरशः जे हायपरलिंक मगाशीचा शब्द उच्चारला किंवा प्रमोशनमध्ये पण उच्चारलं जातोय त्याचा साध्या प्रेक्षकांसाठी सांगायचा अगदी सोपं, त्या काय म्हणतात नाही येत आता इथे गृहिणीची भूमिका आहे आणि त्यांचा हा मुक्तज लढा उभा केलेला आहे, त्या लढ्यामध्ये त्यांचा पाठिंबा पण कुत्र्याला कसं कळावं होते, त्यामुळे जरा आमच्यासाठी तो सिक्वेन्स शूट करणं थोडं टफ होतं आणि एक एक रात्रभर प्रयत्न चालले होते की कुत्र्याने मला घाबरावं आणि मी घाबरावं, तर जरा एक म्हणजे दिसणाऱ्या प्रसंगापेक्षा असणारा प्रसंग फारच वेगळा होता। दिग्दर्शक स्क्रिप्ट त्यांनी ऐकवल्या पहिला माझा हे होता की मला ही पण करायची, इतकं चांगला स्क्रीन प्ले आणि इतकं चांगला थ्रिलर मी खूप दिवसात ऐकलेलाच नव्हता, म्हणजे माझ्या भाषेतलं तर मी कदाचित पहिल्यांदाच ऐकला, माझ्या कुणी इतरांनी केले असते नक्की पण माझ्यापर्यंत कधी असा आला नव्हता थ्रिलर,
आणि स्क्रिप्ट ऐकवता ऐकवता जे प्रश्न मला 10व्या मिनिटाला पडला असेल त्याचं 15व्या मिनिटाला मला स्क्रिप्ट मध्ये उत्तर मिळायचं. शेवटी सिनेमा संपेपर्यंत एकही प्रश्न माझ्या मनात उरला नव्हता की पण मग त्याचं ते काय झालं. सगळ्याची उत्तरं प्रेक्षक म्हणून मला मिळत गेली आणि त्याचं गुंतागुंत जे हायपरलिंक टेक्निक जे आहे जे ज्याविषयी बोललं जाते ते इतकं तुम्हाला खिळवून ठेवणार आहे की मला असं झालं की अरे मला अनेक वर्ष ज्या पद्धतीचा सिनेमा बघायला आवडतो मी वेगवेगळ्या भाषेतले शोधून शोधून सिनेमे बघते एकमेकांना रेकमेंड करतो की तू प्लीज ती फिल्म बघ. आणि तशी ही फिल्म असणार आहे की लोक वेगवेगळ्या भाषेतले सुद्धा जाणार की तू वाय फिल्म देखील घ्या तू वाय देऊ नये 100% पोटेन्शियल असलेली फिल्म मला वाटली की अरे किती चांगला. आणि या सगळ्या मागचा मुद्दा तोच की चांगला विषय एक आज औरंगाबादमध्ये माझ्या येऊ घातलेल्या वाय सिनेमाच्या प्रमोशनसाठी मी आले आणि आता जस्ट प्रेस कॉन्फरन्स संपली. 24 जूनला महाराष्ट्रभर ही फिल्म रिलीज होते. मला आनंद होतो आहे की आम्ही मराठवाड्यातच एका भागात सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आणि आज पहिल्यांदा तिकडे कॉन्फरन्स करते. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा मी मराठवाड्यातल्या लहेजांनी स्क्रीनवर काम केलं आहे जे की माझ्यासाठी एक अवघड आणि वेगळा अनुभव होता कारण वेगवेगळ्या पद्धतीचे भाषा लहेजा आत्तापर्यंत वापरल्या आहेत पण मी मराठवाड्याची भाषा कधीही बोलले नव्हते. आणि एक वेगळा अनुभव देणारा एक चांगला थ्रिलर मोठ्या पडद्यावर अनुभवावा असा थ्रिलर एक चांगला विषय घेऊन आलेला थ्रिलर तुमच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आणि आग्रहाचं निमंत्रण की 24 जूनपासून थिएटरमध्ये सिनेमा असणार आहे. थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. थँक्यू.